माय नेम इज पूर्वा नामदेव पवार करंटली आय एम वर्किंग इन कॅनरा बँक ॲज अ प्रोबेशनरी ऑफिसर सो कमिंग टू द पॉईंट डिस्क्रिप्टिव्ह चार फेब्रुवारीला आय बी पी एस पी ओ मेन्स होता त्याच्या आधी आर आर बी पी ओ मेन्स झाला एस बी आय पी ओ मेन्स झाला आणि मध्ये एक दीड महिन्याचा पूर्ण गॅप होता डेट्स आलेल्या नव्हत्या त्या प्री प्रीचा रिझल्ट पण बाकी होता प्री झाल्यानंतर ऑलमोस्ट दोन महिने गॅप होता रिझल्ट माहीत नव्हता काही आणि प्रिपरेशनला कन्फर्म नव्हतं की रिझल्ट येईल की नाही प्लीज सगळं शेड्यूल मिसमॅच होतं या पिरियडमध्ये मी इंग्लिश रीडिंग कंटिन्यू ठेवली आणि त्याचा फायदा मोस्टली मला डिस्क्रिप्टिव्हला झाला पूर्ण पंचवीस मार्क्ससाठी दहा मार्क्सचं लेटर रायटिंग पन पंधरा मार्क्स ए आणि दहा मार्क्सच्या लेटर रायटिंगसाठी मी अशी स्ट्रॅटेजी बनवली रिसिवर्स आणि सेंडरचा जो ॲड्रेस राहील तो पूर्ण मी इंग्लिश इंग्लिशवाला टाकेल लाईक फॉरेन नेम वगैरे जे की आपले जेन्यू जे, इंडियन नेम्स यूज नाही करणार कारण की असं म्हणजे कळालं होतं की मोस्टली सिस्टीम जी आहे तर ती ते नाव व्यवस्थित हे डिटेक्ट कर, करून पूर्ण त्याला व्हेरीफाय करते आणि परत मग लँग्वेजचा जो बेसिकली प्रॉब्लेम होता तर मी एकदम सिम्पल सिंपल, सिंपल, सिंपल सेंटेन्स ठेवले जसे आपण स्कूलमध्ये यूज करायचो लाईक ॲम इज आर हॅव हॅज बस याच्यापुढे मी कोणतीही हाय फाय इंग्लिश वापरली नाही काहीच नाही जो सब्जेक्ट लेटरचा सब्जेक्ट होता राईट अ लेटर टू एडिटर अबाउट डेस्क डेस्कटॉक सि सिस्टीम Uh, जे uh, एडिटरला त्या ऑफिसमधले जे डेस्कटॉप आहेत ते जुने झाले आहेत आणि नवीन डेस्कटॉपसाठी uh, इन्फॉर्म करायचं होतं तर त्यासाठी पूर्ण रिसिवर सेंटर्सचा ॲड्रेस uh, व्यवस्थित uh, जे आपला फॉर्मॅट आहे त्यानुसार ठेवला सब्जेक्ट जो आहे तो मी टॉपिकमधूनच उचलला आणि uh, एकदम शॉर्ट आणि सिंपल ठेवला प्लस जे आपलं uh, uh, बॉडी होती तर सेंटेन्स अरेंजमेंट प्लस जे वर्ड्स होते ते मी टॉपिक जे होता त्यातलेच उचलून त्यात अरेंज केले आणि पूर्ण टाईम लिमिट जर म्हणायचं गेलं तर तीस मिन मिनिटचा टाईम लिमिट असतो त्यात त्यातले मी ॲटलिस्ट बारा मिनटं बारा मिनटं मी लेटरसाठी दिले कारण की लेटर हा सगळ्यात जास्त स्कोरिंग टॉपिक आहे त्यात तुम्ही जर फॉर्मॅटमध्ये अरेंज केलं तर त्यात तुम मार्क्स मिळण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत नेक्स्ट सेकंड एसे होता एस हेल्थ केअर सिस्टीमवर मी लिहिला होता uh, हेल्थ केअर सिस्टीम कोविडचा सा पिरियड चालूच होता इंग्लिश रिडिंग चालू होती त्याच्यामुळे काय सध्याची इंडियाची कंडिशन आहे अबाउट हेल्थकेअर सिस्टीम सर ती मी पूर्ण मांडली त्याची फर्स्ट uh, पॉझिटिव्ह पॉईंट्स uh, uh, लिहि लिहिले सेकंड थोडा निगेटिव्ह पॉईंट्स आणि शेवटी कन्क्लुजन कन्क्ल्युजनमध्ये मी मग काय इम्प्रुव्हमेंट करता येईल कसं व्हायला पाहिजे हे हे पूर, पूर्ण uh, त्यात टाईप केलं तर या एस मध्ये पण मी वर्ड लिमिट पूर्ण मेंटेन केली एस मध्ये दहा वर्ड्स माझे थोडे जास्त झाले होते आणि एस मध्ये एस मध्ये दहा वर्ड्स जास्त झाले होते आणि लेटरमध्ये दहा कमी झाले होते सो म्हणजे ऑलमोस्ट रेंज मी में थोडी मेंटेन ठेवली आणि टाईम पिरियडचं म्हणता येईल तर एस ए थोडा जास्त टाईम घेतो कारण की तुम्हाला विचार करून आणि एक्झॅक्ट लिहावं लागतं त्याच्यामुळे एस साठी मी थोडा जास्त टाईम ठेवला होता प्लस जे इश्यू आपला मेन येतो लँग्वेजसाठी की इंग्लिशची लँग्वेज तुमची परफेक्ट पाहिजे की नाही तर मी एकदम स्कूल लेवलची लँग्वेज वा, वापरली होती की माझं जे मला कळतंय आणि मला वाटतंय की हे सेंटेन्स बरोबर इथे मॅच होत आहे याचं ग्रामर व्यवस्थित आहे हे मी वापरलं प्लस आ, इंग्लिश रिडिंग करत असल्यामुळे तो फायदा न नॉलेजचा टाईप करताना झाला आता सेंटर होता आय ऑन डिजिटल तिथे सिस्टीमचा कधी प्रॉब्लेम नव्हता बट त्या दिवशी मला इतकी खराब सिस्टम भेटली होती त्या कीबोर्ड पूर्ण खराब होता म्हणजे अक्षरशः असं अक्षर इतकं प्रेस करावं हो लाग दोन तीन वेळेस प्रेस केल्यावर एकवट टाईप करायचा तर मी ठीक आहे यार म्हटलं आता कि इथे गिवअप करून चालणार नाही ना, लास्ट मुवमेंट आहे इथे जेवढं करता येईल तेवढं करायचं जसं आहे तसं केलं टाईप केलं आणि बस मग झाला पेपर संपला आणि प्लस पॉईंट आफ्टर जेव्हा रिझल्ट आला मार्क्स कळाले तर नाईन्टीन मार्क्स मला डिस्क्रिप्टिव्हमध्ये होते आणि तो म्हणजे त्या पेपरमुळेच मला मेन्समध्ये इतकी ट्वेंटी फोर मार्क्सची लीड मिळाली ली आणि माझा रिजल्ट निघला